नमस्कार, मी फराह खान. साम प्रगतीचा मंत्र या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. मंडळी, चहा हे पेय ब्रिटिशांनी भारतात आणलं, पण ते आपल्या आदरातिथ्याचा भाग कधी झालं ते कोणालाच कळालं नाही. मग टपरीवरचा चहा असो किंवा फाईव्ह स्टार हॉटेलमधला चहा, सगळेच त्याला आपलंसं मानतात. किंबहुना चहासुद्धा श्रीमंत गरीब हा भेदभाव मानत नाही, तर सगळेजण ऑफिसमधून निघाल्यानंतर आणि थकून भागून आल्यानंतर चहा हा सगळ्यांनाच आपलासा वाटतो. पण या चहाच्या कपाभोवती एका मराठी तरुणानं आपलं विश्व उभं केलं आहे. हा, या तरुणानं फक्त एवढंच केलेलं नाही आहे, तर कोट्यावधींची उलाढाल करून अनेकांना रोजगार दिलेला आहे आणि त्याचबरोबर सर्वसामान्यांना एक मोठा उद्योग करण्याची प्रेरणासुद्धा दिली आहे. तर हा तरुण कोणा एखाद्या श्रीमंत घराण्यात जन्माला आलेला नाही आहे, तर एका अल्पभूधारक शेतकऱ्याच्या घरी जन्मलेल्या या तरुणानं आपलं एक वेगळं विश्व निर्माण केलेलं आहे, आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आणि या तरुणाला आज फक्त महाराष्ट्रातच नाही तर भारतात एक वेगळी ओळख मिळालेली आहे. आणि ते दुसरे तिसरे कोणी नसून येवले अमृततुल्यचे डायरेक्टर आहेत, नवनाथ दशरथ येवले. सर, आपलं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. तर नवनाथ दशरथ येवले सर आपल्या सोबत आहेत आणि त्यांच्यासोबत गप्पा मारायच्या आहेत. मला माहिती आहे तुमच्याही मनामध्ये बरेचसे प्रश्न असतील, कारण आपल्या गल्लीबोळामध्ये येवले चहा आहे, आपण त्याला ओळखतो सुद्धा, तिथे जाऊन चहा पितो, आणि त्याचबरोबर हा चहा किती फेमस आहे याच्याविषयी देखील आपण तिथं जाऊन गप्पा मारत असतो. आणि तेच येवले सर आज आपल्यासोबत आहेत आणि आपल्या प्रश्नांची उत्तरं देणार आहेत. खरं तर आपल्याला या बिझनेसविषयी विचारायचं आहे, पण सर मला सगळ्यात आधी तुम्हाला तुमचा जो प्रवास आहे, कारण मी जसं सांगितलं की तुम्ही एक अल्पभूधारक शेतकऱ्याच्या घरी जन्मलात आणि त्यानंतर पुणे, मग पुण्यापासून हा जो प्रवास तुमचा सुरू झालाय, तर तो खेडेगावापासून ते पुण्यापर्यंतचा जो तुमचा प्रवास आहे तो कसा राहिला आहे? ॲक्च्युली पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुका आणि त्या पुरंदर तालुक्यामधलं आमचं छोटंसं गाव आसकरवाडी, आणि आसकरवाडी जे गाव आहे ते एक दुष्काळग्रस्त भाग म्हणून आमच्या पुरंदर तालुक्याची ओळख त्यावेळेची. आणि त्यावेळेला सर्वांची उपजीविका ही शेतीवरती, आणि शेतीवरती उपजीविका करत असताना ज्या वेळेला शेतीमध्ये पिकायचं त्याच वेळेला घरामध्ये आम्हाला खायला मिळायचं अशी परिस्थिती त्यावेळेची. मग त्या परिस्थितीत जगत असताना ज्या वेळेला पुण्याच्या जवळच आमचं गाव आहे आसकरवाडी, त्याचं अंतर फक्त 12 किलोमीटरचं आहे, पण एक डोंगरमध्ये असल्यामुळं पुण्यापासून खूप लांब असल्यागत ते वाटतं. पण तसं पाहायला गेलं तर खूप पुण्यापासून जवळ आहे, पण डोंगर भाग असल्यामुळं थोडंसं गाव पुण्यापासून लांब राहिलं. त्यामुळं गावात आमच्या गावातल्या लोकांना त्यांची उपजीविका भागवण्यासाठी काहीतरी एक दुसरं काहीतरी साधन असावं म्हणून ते लोक पुण्यामध्ये येत होते त्या काळी. मग त्यावेळेला आमच्या आजी आजोबा आणि आई वडील हे सुद्धा गावातून जे भाजीपाला पिकवला जायचा मग ते विकण्यासाठी डोक्यावरती घेऊन म्हणजे 30 किलोमीटर पुण्यामध्ये यायचे विकायला. हो, त्यावेळेला. आणि म्हणजे असं हालाकीची परिस्थिती असताना आम्ही तर त्या पद्धतीने जगत होतो. आणि त्यात आपल्या मराठी समाजामध्ये एकत्री कुटुंब पद्धती खूप त्यावेळेला होती, आणि आमचं कुटुंबही मोठं होतं. म्हणजे आजोबांना 4 मुलं होती, त्यात त्यांचे एक भाऊ होते, त्यांना एक मुलगा होता, असं 5 जणांचं कुटुंब, भला मोठा एक संसाराचा गाडा. आणि तो चालवत असताना पूर्ण उपजीविका शेतीवरती असल्यामुळं मग ते शेतीवरती उपजीविका असताना काही तिथं कर्जही झालं डोक्यावरती, आणि मग त्याला पर्याय म्हणून वडिलांना पुण्यामध्ये कामाला पाठवण्यात आलं. पण एकूण बघायला गेलं तर गावाकडचा तो त्यावेळेचा जो काळ होता, खडतर जरी असला तरी तो एक आज जर आपण त्याचा विचार केला तर हवा हवा असा वाटतो. पण त्यावेळेला ते मुबलक प्रमाणात जे शिक्षण मिळत होतं, मग वडिलांनाही असं वाटत होतं की चला आपल्याही मुलांनी, म्हणजे आपण जर शिकलो नाही तर आपल्या मुलांना शिकायला मिळालं पाहिजे. या दृष्टिकोनातून मग निम्म शिक्षण गावाकडे झालं 4th पर्यंत, आणि बाकीचं शिक्षण आहे ते पुण्यामध्ये झालं. पुण्यामधून तुमची सुरुवात झाली, आणि मी असंही ऐकलंय की तुम्ही म्हणजे एक काय म्हणता येईल की तुम्ही 36 वर्षांमध्ये 32 वेगवेगळे व्यवसाय केले, तर त्याबद्दल काय सांगाल?
ॲक्च्युली ज्या वेळेला पुण्यामध्ये आलो, पुण्यामध्ये आल्याच्या नंतर शालेय शिक्षण घेत असताना सातवीत असतानाच असं वाटायचं की जो आपला व्यवसाय आहे तर व्यवसाय जो वडिलांनी स्थापन केलाय तर त्यांना त्याच्यामध्ये मदत करू. पण ज्या वेळेला मी ते करायला गेलो त्यावेळेला असा विचार केला की हे वडिलांचं अस्तित्व आहे तर आपण पण आपलं काहीतरी अस्तित्व निर्माण करावं. म्हणून ज्या वेळेला मार्केटमध्ये पडलो तर वेगवेगळे व्यवसाय म्हणजे रोडवरती भाजीपाला विकणं, त्याच्यानंतर किराण्याच्या दुकानामध्ये शेंगदाणा फुटाण्याच्या पट्ट्या विकणं, हो त्याच्यानंतर आळंबीचा प्रोजेक्ट असेल, त्याच्यानंतर होलसेल मध्ये भाजीपाला खरेदी विक्री असेल, मोबाईल शॉपिंग असेल, डोर टू डोर डिटर्जंट पावडर विकणं असेल, असे बरेच व्यवसाय केले. आणि मग ह्या व्यवसायातून बरंच काही मला शिकायला मिळलं. मार्केटिंग कशा पद्धतीने झाली पाहिजे, त्याच्यानंतर ग्राहकांची अपेक्षा काय असती, या सगळ्या गोष्टीचं नॉलेज मला त्या व्यवसायातून आलं. पण ज्या वेळेला मी म्हणतो की 36 वर्षांमध्ये 32 व्यवसाय झाले, पण हे 32 व्यवसाय करत असताना कुठंतरी तुमच्या पाठीमागं कोणतरी खंबीर उभा असेल तरच तुम्ही 32 व्यवसाय करू शकता. तसं माझ्या पाठीमागं आमचं अख्खं कुटुंब उभं होतं. कुटुंब उभं असल्यामुळं आणि त्यांचा प्रोत्साहन आणि साथ असल्यामुळं मी तिथपर्यंत जाऊ शकलो. नाहीतर आज पाहतो आपण एक व्यवसाय जर आपण व्यवसायामध्ये जर फेल झालो तर आपलेच घरातले म्हणतात की बास कर बाबा, बाहेरून कर्ज काय करून घेऊन येऊ नकोस, तू घरामध्ये बस, आम्ही तुला खायला देतो. तर त्याला म्हणजे कुठंतरी थांबवलं जातं की तू व्यवसाय करू नको. पण ते माझ्या बाबतीत नाही झालं, उलट घरच्यांनी प्रोत्साहन दिलं, ठीक आहे काय हरकत नाही की तू या व्यवसायामध्ये चुकतोस, नक्कीच तुला एक ना एक दिवस एका व्यवसायामध्ये यश मिळत, तर तू करत राहा, आम्ही तुझ्या पाठीमाग आहे, कधीच त्यांनी टोकलं नाही. म्हणून मी 32 व्यवसाय करू शकलो आणि त्या व्यवसायातून मी बरंच काही शिकलो की मार्केटमध्ये कशा पद्धतीच्या आडी अडचणी येतात आणि मग त्यांच्यावरती कशा पद्धतीने मात करायची आणि कशा पद्धतीने एक आपला व्यवसाय उभा करायचा, ह्या सगळ्या गोष्टी मी त्याच्यामध्ये शिकलो. ह्या ज्या आडी अडचणी आहेत त्याविषयी बोलायचंय आणि मला वाटतं की आपले जे प्रेक्षक आपल्याला बघतायत त्यांना सुद्धा याविषयी उत्सुकता असेल आणि प्रश्नही असेल, कारण उद्योग सुरू करायचं म्हटलं की अडी अडचणी असतातच. मात्र आणखी एक प्रश्न, तुम्ही म्हणजे लहानपणापासूनच हे छोटे मोठे उद्योग करायला सुरुवात केलेली होती, पण त्याच्यामध्ये हा जो चहाचा व्यवसाय तुम्ही सुरू केलाय तर त्याची सुरुवात कुठून झाली आणि कशी झाली? ऍक्च्युली चहाची सुरुवात ही वडिलांनी केली. मी मगाशी म्हटलं तुम्हाला की वडील ज्या वेळेला कर्ज फेडण्यासाठी पुण्यामध्ये आले त्यावेळेला वडिलांनी पुण्यामध्ये एका अमृततुल्यच्या दुकानामध्ये काम केलं आणि अमृततुल्यच्या दुकानामध्ये काम करत असताना वडिलांच्या असा विचार डोक्यामध्ये आला की शेतीला एक पूरक व्यवसाय म्हणून आपण काय करू शकतो. तर मग त्यांनी एक 2 म्हशी घेतल्या आणि दूध व्यवसाय चालू झाला. तर ते दूध ज्या वेळेला मार्केटमध्ये घेऊन यायचे आजोबा आणि दूध विकायचे तर काही दूध शिल्लक राहायचं. मग वडिलांनी विचार केला की मी गेली 2 वर्ष झालं एका अमृततुल्यच्या दुकानामध्ये काम करतोय तर मग का नाही मग आपण चहा बनवून विकायचा. म्हणून मग वडिलांनी चहा विक्रीला म्हणजे पुण्यामध्ये कॅम्पामध्ये एक गाळा भाड्याने घेतला आणि मित्राला बरोबर घेतलं कारण त्यावेळेला भांडवल नव्हतं आणि दोघांना बरोबर घेऊन मग त्यावेळेला त्यांनी तो व्यवसाय चालू केला. आणि जसजसा व्यवसाय थोडासा पैसे यायला लागले तर वडिलांना असं वाटलं की आपला स्वतःचा व्यवसाय असायला पाहिजे. म्हणून 1983 साली ज्या वेळेला वडिलांनी एक गाळा घ्यायचा विचार केला पण तेवढे पैसे नव्हते, मग स्वतःच्या आईचे दागिने मोडले आणि मग ते गाळा घेतला आणि काही मित्रांकडनं पैसे घेतले, नातेवाईकांकडनं पैसे घेतले आणि तो गाळा घेतला आणि त्याच वेळेला माझा जन्म झाला होता. मग त्यावेळेला मी असं समजतो की बहुधा मग माझा चहा विक्रीसाठी जन्म झालेला असावा असं मला वाटतं. हा मग 1983 पासून खऱ्या अर्थाने आमची चहा विक्रीला तिथून सुरुवात झाली. आणि वडील म्हणजे त्या काळी ज्या वेळेला श्री गणेश अमृततुल्य नावाने आमचं हॉटेल होतं तर भरपूर लोक लांबून लांबून चहा पिण्यासाठी आमच्या आउटलेटला येत होते. म्हणजे तेव्हापासून आमच्या चहाला एक क्रेज होती आणि ती आपण म्हणतो ना की काला येतस मह काळाप्रमाणे जसं जग बदलतंय तसे जगाच्या खाण्याच्या पद्धतीही बदलतात. मग त्यावेळेला अमृततुल्यची क्रेज होती. मग अमृततुल्यची क्रेज मध्ये वडापाव, पोहे, उपीट, शिरा हे वेगवेगळे प्रोडक्ट ऍड झाले आणि कुठंतरी अमृततुल्य पाठीमागं गेलं आणि त्या आमच्या श्री गणेश अमृततुल्यचं श्री गणेश हॉटेल झालं. कारण इतर प्रोडक्ट त्याच्यामध्ये आले आणि तसाच आमचा चहा विक्रीचा व्यवसाय आणि इतर प्रोडक्ट मध्ये पैसे मिळतात आणि तो तसाच चालू राहिला. निश्चितच, म्हणजे अशा प्रकारे तुम्ही चहाच्या व्यवसायाला सुरुवात तर केली. मात्र आपल्या प्रेक्षकांना वाटत असेल की अमृततुल्य येवले अमृततुल्य जो तुमचा आता ज्याच्यामुळे तुम्ही घराघरात पोहोचलेला आहात, प्रत्येकाला तुमची तुमच्याविषयी माहिती आहे, तर त्याची सुरुवात कशी झाली हे मलाही ऐकण्याची खूप इच्छा आहे आणि आपल्या प्रेक्षक सुद्धा उत्सुक आहेत त्याविषयी विचारायचंय. मात्र थोडंसं आपण थांबूयात कारण साम प्रगतीचा मंत्रमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत राहा साम टीव्ही. We'll be right back.
ब्रेकनंतर साम प्रगतीचा मंत्रमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. या कार्यक्रमात आज आपल्या सोबत आहेत येवले अमृततुल्यचे डायरेक्टर नवनाथ दशरथ येवले सर, आणि त्यांच्याशी आपण गप्पा मारतोय. सर, गप्पा मारता मारता तुम्ही तुमच्या चहाच्या बिझनेसची सुरुवात तर सांगितली आहे, मात्र उत्सुकता आहे ती म्हणजे येवले अमृततुल्यची. तर याची सुरुवात कशी झाली किंवा ही कल्पना तुम्हाला कशी सुचली? ज्या वेळेला वेगवेगळे व्यवसाय करत होतो, मग हे व्यवसाय करत असताना आपण म्हणतो ना की आपलं प्रत्येकाचं एक काही ना काहीतरी पॅशन असतं, तसं आमचं पॅशन होतं की लोकांना खाऊ चांगलं खाऊ घालणं आणि त्यांच्या कमेंट्स ऐकणं हे आमचं पॅशन होतं. कारण ज्या वेळेला 2001 ला वडील एक्सपायर झाले, तर वडील एक्सपायर झाल्याच्या नंतर आम्ही स्वतः आमच्या हॉटेलमध्ये काम केलं, त्यामुळं हॉटेलमध्ये कबशा धुणं, लोकांना चहा सर्व करणं किंवा भांडी घासणं ही सर्व कामे आम्ही केली, आणि त्याच वेळेला ग्राहकांची नाळ आम्हाला कळलेली होती की ग्राहकांना काय अपेक्षित आहे. पण आपण म्हणतो ना की तुमच्या जवळ बरंच काही असतं पण तुम्ही शोधायला दुसरीकडे जाता, तर तसं हे आमच्याकडे होतं. पण दुसऱ्या व्यवसायामध्ये आम्ही आमचं यश शोधत होतो. पण ज्या वेळेला 2011 साली आमचं अख्खं कुटुंब एकत्र बसलं होतं, त्यावेळेला अण्णांकडनं असं कळलं की ज्या वेळेला 1983 साली आपण आपलं अमृत तुल्य टाकलं, त्यावेळेला खूप लांबून लांबून लोक आपल्याकडे चहा पिण्यासाठी यायचे, आपल्या चहाची टेस्ट खूप वेगळी होती. तर मग असा विचार केला की आपण एक चहामध्ये ब्रँड का नाही बनवू शकत, कारण चहा हा प्रत्येक माणसाच्या जीवनातला अविभाज्य घटक आहे. जो सकाळी उठल्या उठल्या आपल्याला चहा लागतो, दिवसभरामध्ये आळस कंटाळा आणि थकवा आल्याच्या नंतर आपण चहा पितो, तर मग ह्या चहाला एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघितलं जातं. खरं बघायला गेलं तर हे एक एनर्जी ड्रिंक आहे की जे आपल्याला दिवसभरामध्ये काम करण्यासाठी उत्साहित करतं आणि एनर्जेटिक असतं. तर म्हणलं याच्यावरती काम करायचं. मग 2011 पासून आम्ही ते काम करायला हातामध्ये घेतलं, आणि मग त्याच्यामध्ये जो आम्ही आमचा अनुभव होता, जे आम्ही आमच्या हॉटेल्समध्ये काम केलेलं होतं, त्या सगळ्याचा अनुभव आणि पूर्ण मार्केट स्टडी केला की किती स्कोप आहे काय आहे, आणि मग त्याच्यानंतर 1 जून 2017 खऱ्या अर्थाने आमची पुण्यामध्ये भारती विद्यापीठ या ठिकाणावरून येवले अमृततुल्यला सुरुवात झाली. अच्छा, येवले अमृततुल्यला सुरुवात झाली आणि आता आपण बघितलं, जसं मी सांगितलं की प्रसिद्ध आहे आणि प्रत्येक जण याविषयी बोलत असतो, तर याला जो आता प्रतिसाद मिळतोय आणि जे यश तुम्हाला मिळालेलं आहे त्याविषयी काय सांगाल? खरं बघायला गेलं तर प्रत्येक म्हणजे आप येवले अमृततुल्य जरी चांगलं यश असं जरी तुम्हाला वाटत असेल, पण खरं बघायला गेलं तर हे यश येवलेंचं नसून हे यश आमच्या पूर्ण ग्राहकांचं आहे. की खरं बघायला गेलं तर आम्ही फक्त त्यांना चांगली सेवा, चांगली गुणवत्ता आणि चांगल्या क्वालिटी देऊन एवढंच आम्ही आमचं काम केलं, पण ग्राहकांनी ते डोक्यावरती घेतलं ना आम्हाला या यशाच्या शिखरावरती आणून बसवलं, त्यामुळे आमच्या पूर्ण यशाचं श्रेय जे आहे ते आम्ही आमच्या ग्राहक वर्गांना देऊ इच्छितो. आणि प्रतिसाद बघाल तर तुम्ही कोणतंही काम करा, तर काम करत असताना तुमची लोकांना देण्याची चांगली जर भावना असेल आणि चांगल्या क्वालिटी देऊन एक कमी दरामध्ये आणि चांगली सेवा जर तुम्हाला द्यायची इच्छा असेल, तर नक्कीच तिथं ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. आणि तो आम्हाला ज्या वेळेला येवले अमृततुल्य चालू केलं त्यावेळेला आम्हाला तो ग्राहकांना मिळाला. म्हणजे खरं तर यश आलेलं आहे तुम्हाला, प्रतिसाद देखील उत्तम मिळतोय, मात्र त्याचबरोबर एखादा बिझनेस करताना संकट आणि अडचणीही असतातच, त्याविषयी काय सांगाल? व्यवसायामध्ये तर आडी अडचणीच असतात. तसं येवले अमृततुल्य ज्या वेळेला मोठं झालं त्यावेळेला येवले अमृततुल्यलाही भरपूर आडी अडचणी आल्या. म्हणजे आपण म्हणतो ना की एखाद्या झाडाला ज्या वेळेला फळं लागतात तर लोक त्या झाडाला दगडी मारतात, तसंही येवले अमृततुल्यच्या बाबतीत घडलं. म्हणजे ज्या वेळेला मार्केटमध्ये अफवा पसरवल्या गेल्या की आमच्या चहामध्ये काहीतरी मिसळलं जातंय किंवा भेसळ केली जाते, तर अशा प्रकारच्या अफवा मार्केटमध्ये पसरवल्या गेल्या. पण ज्या ग्राहक वर्ग जे ग्राहक मायबाप आहेत, तर त्यांनी कुठंतरी त्या गोष्टी निग्लेक्ट केल्या की इतके वर्ष झालं आम्ही हा व्यवसाय करतोय आणि तीच क्वालिटी आम्ही लोकांना, सेवा आणि गुणवत्ता आम्ही त्याच्या जोरावरती इथपर्यंत आलेलो, तर नक्कीच हे कोणतरी कारस्थान करतं हे ग्राहकांना पण माहिती होतं. मग त्यामुळं ग्राहकांनी त्या गोष्टीकडे जास्त लक्ष दिलं नाही आणि त्याच पद्धतीने आमचा जसा व्यवसाय आहे तसाच चालू राहिला. म्हणजे मला म्हणायचं एक आहे की व्यवसाय करत असताना आडी अडचणी येणारच आहे, मग ह्या आडी अडचणींना मात करून तुम्हाला पुढे जायचंय. कारण व्यवसाय मोठा होत असताना तुमचे कोण ना कोणतरी पाय हे खेचणारच आहे, पण त्याच्याकडे दुर्लक्ष करून आपला व्यवसाय चांगल्या लेवलला आपण कसं घेऊन जाऊ शकतो? आम्हाला एकच गोष्ट माहिती आहे की ग्राहकांची सेवा आणि ग्राहकांना चांगली क्वालिटी आणि गुणवत्ता
ह्या गोष्टी देऊन तुम्ही ग्राहकाच्या मनामध्ये जागा करा तर तुम्हाला यश हे नक्कीच मिळणार आहे. आणि तेच येवलेंच्या बाबतीमध्ये झालं निश्चितच. आणि ग्राहकांनी सुद्धा विश्वास ठेवला हे महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आता तर येवले, मी जसं सुरुवातीला सांगितलं की गल्ली बोळामध्ये पोहोचलेला आहे, तर येवले अमृततुल्यची पुढची वाटचाल कशी असणार आहे? येवले अमृततुल्य ज्यावेळेला आम्ही पूर्ण महाराष्ट्रात आणि भारतात घेऊन चाललेलो आहे, तर येवले अमृततुल्यचं उद्दिष्ट हे होतं की ज्यावेळेला भारताचे माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम बोलून गेले की भारत महासत्ता होणार 2020 साली, पण भारत महासत्ता होणार हे प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे. मग ते कर्तव्य आपण पण केलं पाहिजे, मग त्याच्यामध्ये आपला खारीचा वाटा काय असू शकतो, म्हणून एक रोजगार आपण निर्मिती करू शकतो. तर रोजगार निर्मिती हे डोळ्यासमोर ठेवून आम्ही गोल आखलेले आहेत, 1 वर्षाचा, 5 वर्षाचा आणि 10 वर्षाचा. तर 1 वर्षाचा जो गोल होता आमचा 100 आउटलेटचा तो आमचा कम्प्लीट झाला आहे. आता पुढचा 5 वर्षाचा गोल आहे आमचा 1000 आउटलेट आणि येणाऱ्या 10 वर्षामध्ये 2500 आउटलेट हा आमचा गोल आहे. हे गोल घेऊन जात असताना जास्तीत जास्त लोकांना रोजगार उपलब्ध झाला पाहिजे आणि उद्योजक घडले पाहिजे, हेच येवले अमृततुल्यचं एकमेव उद्दिष्ट आहे. निश्चितच. म्हणजे तुम्ही खरं तर तुमचा जो उद्योग आहे तो वाढवत आहे आणि त्याचबरोबर रोजगार देखील उपलब्ध करून देत आहे. मात्र तुमचा हा उद्योग व्यवसाय पाहताना बरेचसे तरुण जे मराठी तरुण आहेत त्यांना सुद्धा एक प्रेरणा मिळते, तुम्हाला एक आयडियल म्हणून ते पाहत असतात, तर त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? मी नवउद्योजकांना एकच संदेश देऊ इच्छितो की व्यवसाय, आपण म्हणतो की खूप व्यवसाय करणं खूप सोपी गोष्ट आहे, माझ्या मामाने केला, काकाने केला आणि तो मीही करू शकतो, तर व्यवसाय करणं एवढी सोपी गोष्ट नाही आहे. जसं आपण एका वर्गातून दुसऱ्या वर्गामध्ये जातो आणि त्यासाठी 1 वर्षाचा कालावधी लागतो आणि आपण पूर्ण अभ्यास करत असतो, तसं व्यवसाय जर आपल्याला करायचा असेल आणि व्यवसायामध्ये सक्सेसफुल व्हायचं असेल तर व्यवसायाचा अभ्यास सुद्धा करणं गरजेचं आहे. मी जर अभ्यास केला असता तर मला 32 व्यवसाय करायची गरज लागली नसती. म्हणजे 32 व्यवसायातून मी अभ्यास केला आणि त्याच्यानंतर मग येवले अमृततुल्य सक्सेसफुल झालं. तसंच मला नवउद्योजकांना हे सांगायचं की व्यवसाय करताना व्यवसायाचा पूर्ण अभ्यास करा, स्टडी करा. आपल्याला जर एखाद्या व्यवसायाबद्दल माहीत नसेल आणि त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला काम करायचं असेल तर अगोदर त्या क्षेत्रामध्ये जाऊन तुम्ही 1-2 वर्ष त्या क्षेत्राचा पूर्ण अभ्यास करा आणि मग त्याच्यानंतर स्वतःचा व्यवसाय टाका, तर तुम्ही नक्की ज्यावेळेला व्यवसाय टाकाल त्यावेळेला 100% सक्सेसफुल असाल. निश्चितच. म्हणजे सक्सेसफुल होण्याचा जो एक मंत्र आहे तो हेच म्हणता येईल की अनुभव घ्या आणि अनुभवातून शिका आणि सक्सेसफुल व्हा. आणखी एक गोष्ट, ती म्हणजे तुम्ही सुरुवातीला सांगितलं होतं की कोणताही व्यवसाय म्हटलं की अडचणी या येतच असतात. येवले विषयी आपण बोललो, म्हणजे येवले अमृततुल्यमध्ये ज्या अडचणी आल्या त्याविषयी बोललो, पण तुम्ही जे 32 व्यवसाय केले तर त्याच्यामध्ये कोणकोणत्या अडचणी आल्या होत्या आणि त्यातून तुम्ही काय शिकलात? 32 व्यवसाय करत असताना नक्कीच 32 व्यवसाय काय फुकट होत नसतात, तर त्या व्यवसायासाठी खर्च होत असतो. तर एक वेळ माझी अशी होती की ज्यावेळेला माझ्या आमच्या मोबाईल शॉपी होत्या, तर मोबाईल शॉपी असताना ते मोबाईल शॉपी सांभाळत असताना डोक्यावरती कर्ज झालं, एक निर्णय चुकला. म्हणजे जे घर होतं ते आम्ही खरं तर तसं कॅशमध्ये घेतलं घर आणि बँकेने कुठल्याही बँकेने आम्हाला लोन दिलं नाही किंवा आम्ही किंबहुना ते मागितलं सुद्धा नाही आणि ते एक डिसिजन चुकला त्याच्यामुळे सगळं व्यवसायाचं गणित बिघडलं. म्हणजे एक चांगल्या पद्धतीने चाललेला व्यवसाय कुठंतरी पाठीमागं पडला आणि त्या व्यवसायामुळे कर्ज झालं. म्हणजे वेळ अशी आली होती की म्हणजे 2007 ला ती गोष्ट झाली आणि 2009 ला ज्यावेळेला माझी मुलगी जन्माला आली त्यावेळेला मुलीला म्हणजे आपण म्हणतो ना की बर्फी घेण्यासाठी सुद्धा माझ्याकडे पैसे नव्हते, अशी कंडिशन आली. मग त्याच्यातून मी बरंच काही शिकलो, पण तरी सुद्धा एक उमेद होती की आपण लढायचा आणि व्यवसाय करायचा आणि करत राहतो. परत ते व्यवसाय करत असताना अजून म्हणजे आपण म्हणतो ना की व्यवसाय हा फुकट होत नसतो, तर पुढेही व्यवसाय करत असताना जवळजवळ 1,20,00,000 रुपयाचं कर्ज डोक्यावरती झालं. म्हणजे येवले अमृततुल्य चालू करत असताना जवळजवळ 1,20,00,000 कर्ज होत. मग या सिच्युएशनला लोक तुम्हाला तर माहिती आहेत की काय करतात, सिच्युएशन खूप क्रिटिकल असती, त्यावेळेला लोक नको त्या गोष्टीचा विचार करतात. पण तुमचं ध्येय आणि उद्दिष्ट जर स्ट्रॉंग असेल की नाही तुम्ही हे करू शकता आणि हे मला वाटत होतं की हे आपण सहज हे कर्ज आपल्यासाठी काहीच नाहीये, तर आपल्या पाठीशी आहे तो अनुभव आहे, तर अनुभवाने नक्कीच आपण या गोष्टीवरती मात करू शकतो. आणि मला असं वाटतं की आम्ही त्या गोष्टीवरती मात केली. आडी अडचणी तर येतच राहणार आहेत,
तर त्या अडी अडचणीला मात करून आम्ही असंच आमचा प्रवास चालू ठेवला. सर आता आपण येवले अमृततुल्य चहा विषयी बोलूयात. खर तर म्हणजे हा तुमचा सिक्रेट असेल व्यवसायाचा, पण तरी देखील प्रत्येकाला उत्सुकता आहे, कारण चहामध्ये वेगळेपण सांगता येत नाही पण ते अनुभवता येतं, म्हणजे प्रत्येकाला याचा अनुभव येतो की या चहामध्ये काहीतरी वेगळेपण आहे, तर त्याविषयी काय सांगाल? नक्कीच, तुम्ही आमचा येवले चहा पिला असेल तर तुम्हाला आमच्या चहामध्ये काय आहे ते तुम्हाला लगेच नक्कीच कळत, कारण असं बोलून ते कळणार नाही. कारण ज्या चहाची टेस्ट आम्ही जे म्हणलं की एक जिभेवर रेंगळणारी ती टेस्ट आहे आणि तसाच चहा असायला हवा. म्हणजे चहा म्हटलं की चहाला एक विशिष्ट पद्धतीची अशी टेस्ट नसते. म्हणजे घरात बनवणारा चहा वेगळा, तुम्ही बाहेर जाऊन पिता तो चहा वेगळा, अजून मित्रमैत्रिणीकडे गेलो त्यांनी चहा पाजला तर तो वेगळा, असं चहाला वेगवेगळी टेस्ट असते. पण तसं बघायला गेलं तर एक चहा कुठंतरी आपल्या माइंडमध्ये सेव असायला पाहिजे, तसा मला चहा प्यायचा आहे. आणि तसा चहा म्हटलं तर तसा चहा मार्केटमध्ये अवेलेबल नव्हता, मग आम्ही त्याच्यावरती सगळ्यात जास्त काम केलं. आपला चहा पिल्याच्या नंतर त्यांना तर एक एनर्जी तर वाटली पाहिजे, पण एक आठवणीतला चहा असला पाहिजे. तर त्याच्यावरती आम्ही सगळ्यात जास्त काम करून आम्ही आमच्या चहाला त्या पद्धतीची टेस्ट दिलेली आहे. तर मला ती बोलून तुम्हाला सांगता येणार नाही. तर तुम्ही आमच्या आउटलेटला या, म्हणजे जी आमची टॅगलाईन की येवले चहा एकदा पिऊन तर पहा, तुम्ही एकदा पिऊन तर पहा, नक्की म्हणजे तुम्हाला तो आवडेल आणि त्याची टेस्ट ही नक्की तुम्हाला कळेल. म्हणजे एकंदरीतच असं म्हणता येईल की लोकांच्या माइंड मध्ये जी एक टेस्ट होती किंवा आयडियल चहाची जी इमेज होती, एक टेस्ट होती, ती तुम्ही लोकांना दिलेली आहे आणि लोकांना ती आवडलेली सुद्धा आहे. आणि त्यामुळेच आज तुमचा येवले अमृततुल्य हा गल्ली बोळात पोहोचलेला आहे चहा. आणि त्याचबरोबर तुम्ही जे तरुण आहेत, मराठी तरुण विशेषतः ज्यांना उद्योग व्यवसाय करायचा, त्यांना देखील एक चांगला रोजगार तर देतच आहात आणि त्याचबरोबर प्रेरणा सुद्धा देत आहे. आणि आज खूप छान मार्गदर्शन तुम्ही केलेलं आहे, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. आणि यासोबतच आजच्या आपल्या साम प्रगतीचा मंत्र या विशेष कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूयात नवीन विषयासह. तोपर्यंत पाहत रहा साम टीव्ही.